याला काहीतरी जुगाड करावा लागल राव. आता कशाचा जुगाड करतो? अरे कशाचा म्हणजे काय, त्या दिवशी फार छाप मध्ये म्हणलो आपण आपण इलेक्शनला उभं राहू, गावाची इलेक्शन लढू सरपंच उपसरपंच पदासाठी, पण पैसे कुठे आपल्याकडं? पैशासाठी काहीतरी जुगाड नका का करायला? त्याला पैसे लागते काय? म्हणजे काय, अरे आता फॉर्म भरायचा आणि गावात समजा पैसे वाटून मतदान विकत घेतलं, मत विकत घेतले. हा वय खिशात पैसे नको? किती लागते बरं पैसे त्याला? 10,000 पासून तरी सुरुवात करावं लागेल बाबा. 10,000 म्हणजे काय? कुठून आणायचे ते एवढे? मी तोच विचार करतोय कुठून आणावे. हा ना, काय बी कळणं बाबा मला काय. मी काय म्हणतोय, हा आपण गुंडे कोण घेतले तर पैसे? हा आयडिया छान आहे. तसं बी आपण तिला सांगितलं ते, हा तुझ्या पप्पांना सांग, हा तुझ्या सरपंचा म्हणजे सरपंचाकडून थोडेफार पैसे आपल्याला मिळाले ना, हा तिचा बी फायदा करू आपण, तिच्या परत देऊन टाकू. हा आणि आपल्याला बी फायदा येईल इलेक्शनला, आणि तिला बी हाताशी धरू की जायचा गुंडीकर. अरे जायचा का म्हणजे काय, हे काय विचार झाला का? चल की तिच्या घरी जायचं का डायरेक्ट? नाही मग एक काम कर, आपण इथून निघू आणि तिच्या घरापाशी तिला बाहेर बोलून घेऊ. हा आणि आणून बोलू तिला. हा आणि बाहेर आणून तिच्याशी बोलू. हा 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 विचार आपल्या कामाचं काय झालं विचारू तिला. करेल ती बिचारी काम आपलं नाही का? करायलाच पाहिजे. अरे आपण लहानाची मोठी आली आपल्या बरोबर ती. हा हा पा डोक्याने कमी असली म्हणून काय झालं, झाली की नाही मोठी आपल्या बरोबर? चला चल. बघ गुंडी अग इकडे काय? अगं काय मग तुझ्याकडे इकडे? माल नाही टाइम जायचं दुकानात. अगं 5 मिनिटं काम होत, ये ना. महत्वाचं काम आहे, ये ना ये ना ये ना ये ना. अगं बस ना. हा काय रे इथं काय करताय? बसलोय बसलोय आम्ही. तुझी वाट बघत होतो. त्या दिवशी पण तुझी आठवण काढली, तू दिसली. आणि आज पण आठवण काढली राहणार म्हणजे आताच काढली. बर ऐक ना, आपल्या कामाचं काय झालं गुंडे? अरे पप्पा नाहीये तिथे, त्यांना येऊपर्यंत तरी थांबा की. कुठे गेलेत पप्पा? त्या दिवशीच सांगितलं ते गावाच्या बाहेर आहेत. बर ते घरात कपाटात असतील तर मग बघ ना काय कपाटात पैसे. काहीतरी जुगाड लावावा लागल गुंडे खंडे. कसला जुगाड? ऐक ना, सांगू का? सांगू का? सांग ना. 10,000 रुपये पाहिजे होते. अरे तुमचे तोंड बघा, तुमचे कपडे बघा, तुमची लायकी आहे का? आणि गावात जाऊन जरा कामधंदे शोधा, जरा माणसात या. तुम्हाला गावात गेलेत कोणी 10 रुपये देत नाही, चाललेत 10,000 रुपये मागायला. मग काय करावं असं वाटत तुला? हा सांग बरं. जरा माणसात या, मग बघा तुम्हाला 10,000 का 10 लाख सुद्धा देतील. आणि कसे नाही देत ते मी बघते. गुंडे लय बरोबर बोलली बघ तू. खंड्या आता आपण असे लय असे लय भारी कपडे घेऊ ना, गुंडी म्हणते तसं ना आपल्याला कामच मिळालं पाहिजे बघ. आणि 10,000 काय 1 लाख 10 लाख बी लोकांनी दिले पाहिजेत बघ आपल्याला. हाय गुंडे आता बघ आम्ही दोघं कसे चॉकलेट आणि आईस्क्रीम हिरो म्हणून फिरतो बघ. आता तू पिऊ गॉगल पुरावा. तू म्हणते तसंच करतो, पण मी काय म्हणतोय जर का मला लोकांनी चांगलं नाही म्हणलं मग बघतो तुझ्याकडे आम्ही. हा अरे म्हणणार 100% म्हणणार, लिहून घ्या माझ्याकडून. जाऊ दे तुमचं नेहमीच. काय आता काय
अग बस ना। हाँ बोला। ऐक ना, सावकाराकडे जायचं। हाँ त्यांना मागू की 10,000 रुपये। माझा काय संबंध बस का? आता तू लांबपणची मैत्रीण आहे ना, आपण म्हणजे काम करायला तयार होते ना, आता म्हणते माझा काही संबंध बघा। आणि हीच काय दोस्ती? अरे तुमचं तुम्ही जावा, मी कशाला येऊ तिथे? हे बघ गुंडे, आपलं ठरलंय ना, आणि ठरल्याप्रमाणे तुला देणार ना। हा म्हणजे सावकाराने 10,000 रुपये दिले ना, तुला किती मिळणार माहिती का तुला? 1,000। हा 1,000 तुला 10% ठरलेत ना? हा आणि पण नक्की मिळणार ना? हा मग आता बोललो म्हणल्यावर देणार की तुला। चालायचं मग? ठीक आहे चला। दाजी काय यार, दाजी काय फोन कवापून फोन लागते दाजी? कशाला फोन लागते काय नाही दाजी? हा बोला ना दाजी। अहो का हो त्याचे? हा का तयारा नको सांगू का? बरोबर बरोबर लगेच आलो। हा काय म्हणतो, कशाला बोललेला असन, काहीतरी काम असन। चल